चैनल के लेटेस्ट वीडियो आणि हेल्दी आणि टेस्टी चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सब्सक्राइब बटन आणि त्या समोरील बेल आयकॉन वरती। प्लीज प्लीज सब्सक्राइब माय चैनल। यूट्यूब सोबत शी प्लान्स डिनर चे इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती पण पेजेस आहेत, तेही फॉलो करायला विसरू नका। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी, माझ्या शी प्लान्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याची सुकी, एकदम हेल्दी आणि आरोग्यदायी चटणी अशी कशी बनवायची। त्यासाठी मी एक बाउल कढीपत्ता घेतलेला आहे, तो स्वच्छ पाण्यामध्ये दोन वेळा धुवून घेतलेला आहे। त्याच्यावरचे सगळे जे धुळीचे कण वगैरे होते ते सगळे पाण्यातून काढून स्वच्छ केलेलं आहे आणि कोरडा करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इकडे पाऊणवाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत, आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर जिरे दोन चमचे घेतलेले आहेत, साधारण पाववाटी। इकडे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि लाल मिरची पावडर साधारण 1.5 चमचा घेतलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे, त्यानंतर तीळ आणि जिरे भाजून घेणार आहोत, रोस्ट करून घेणार आहोत कढईमध्ये। इकडे कढईमध्ये आपण आधी शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया। शेंगदाणे आपले चांगले खरपूस भाजायला लागलेले आहेत। छान खरपूस शेंगदाणे भाजून झालेले आहेत, कलर चेंज झाला आहे शेंगदाण्यांचा। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झालेले आहेत आणि आता आपण ह्याच कढईमध्ये तीळ आणि जिरे थोडेसे रोस्ट करून घेऊया। जिरे घालते आणि त्याचबरोबर तीळही घालते, दोन्ही आपल्याला थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत कारण कढई ऑलरेडी आपली गरम आहे। साधारण एक 1/2 मिनिट अशा पद्धतीने रोस्ट करून घ्यायचे। तीळ चुटचुट वाजायला लागलेले आहेत, याचाच अर्थ आपले चांगलं रोस्ट झालेले आहेत। गॅस बंद करून एका प्लेटमध्ये आपण काढून थंड करून घेऊया। शेंगदाणे आणि हे जिरे आणि तीळ थंड होतात तोपर्यंत आपण इकडे कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया। आणि ह्या कढीपत्ता जो आहे तो आपण ह्या तेलामध्ये खरपूस भाजून घेणार आहोत। तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ पाहताना खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्हीकडे ही शी प्लान्स डिनर नावाचे पेजेस आहेत, तेही तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज अपडेट केलेल्या असतात त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचल्या जातील। सो प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड प्लीज फॉलो माय पेजेस ऑन फेसबुक अँड इंस्टाग्राम। मस्त आपल्याला असं खरपूस छान भाजून घ्यायचं आहे हा कढीपत्ता। पूर्ण पानं सगळी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे। इकडे आपला कढीपत्ता छान कुरकुरीत भाजून झालेला आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यात हे सगळं साहित्य घेऊया, भाजलेले तीळ, जिरे आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता। तिन्ही गोष्टी भाजल्यानंतर थंड होऊन दिलेल्या आहेत, कढीपत्ता घातलेला आहे, त्याच्यानंतर शेंगदाणे, जिरे आणि तीळ घातलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये आपण लसूण घालायचं आहे, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि लाल तिखट साधारण 1 चमचा। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। आपण लावून आपण
ह्या साईडला फक्त थोडंसं फिरवून घेणार आहोत. आपल्याला बारीक पावडर करायची नाही, आपल्याला छान चटणी करायची. साधारण एवढी आत्ता बारीक केलेली आहे, अजून थोडीशी करूया बारीक. आपली चटणी इकडे मस्त तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कढीपत्त्याची आपली खमंगाची चटणी तयार झालेली आहे. कलर्स टेक्स्चर पण खूप सुंदर आलेला आहे. जास्त पावडर केलेली नाही, रवाळ केलेली. आपण जशी शेंगदाण्याची चटणी करतो तशा पद्धतीनेच केलेली आहे. ही चटणी तुम्ही हवाबंद काचेच्या पळणीमध्ये टाईट कंटेनरमध्ये जर ठेवली तर महिनाभर चांगली टिकते, चव बदलत नाही. पत्ता हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोग आहे. पण आपण ज्यावेळेला जिरे फोडणी करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये कढीपत्ता घालतो, पण खाताना कढीपत्त्याची पानं आपण बाजूला काढून टाकतो. पण खरं तर हा कढीपत्ता आहे तो आपल्या पोटात जाणं गरजेचं आहे, कारण तो आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. तर कढीपत्त्यामध्ये काय काय असतं तर कार्बोदक असतात, फायबर असतात, कॅल्शियम आहे, फॉस्फरस, आयर्न, आणखीन व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई अशा सगळ्या प्रकारचे घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहेत. आणि हाच कढीपत्ता आपण जे जेवताना ताटातून बाजूला काढून ठेवतो, त्याच्याऐवजी तो आपण खरं तर खाल्ला पाहिजे. आणि कढीपत्ता हा पोटात जाण्यासाठी अशी एकाधिक छान खमंग तुम्ही जर कढीपत्त्याची चटणी बनवून तोंडी लावणी घेतली तर ती पोटात पण जाईल आणि आरोग्यदायी कढीपत्ता पण आपल्या पोटात जाईल आणि आपल्याला उपयुक्त ठरेल. कढीपत्ता जसा ह्याच्यासाठी आपल्या शरीरासाठी उपयोग आहे, तसंच आपल्या केसांसाठी, आपल्या त्वचेच्या हेल्थसाठी पण खूप महत्त्वाचा आहे. कारण कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या केसांचा रंग जो आहे तो काळा टिकून राहण्यासाठी आणि पांढरे केस न होण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतो. त्यामुळं तुम्ही हमखास तुमच्या जेवणामध्ये कढीपत्त्याची ही चटणी आवर्जून नक्की करा. आणि फोडणीमध्ये घातलेला जो कढीपत्ता आहे तो बाजूला न टाकता तो पोटातून कसा जाईल ह्याचा विचार करा. तुम्हाला जर गुणकारी कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आवडली तर रेसिपी लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.